नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, आजचं लेक्चर एक महत्त्वपूर्ण सेशन असणार आहे. यामध्ये मी तुम्हाला अनअकॅडमीच्या ॲपवरती फ्री मटेरियल आपण कसं ऍक्सेस करू शकतो, लेक्चर्स कसे बघू शकतो याबद्दल एक छोटंसं गायडन्स देणार आहे. माझ्याबद्दल जर तुम्हाला माहिती नसेल तर मित्रांनो, हे आता माझं 6वं वर्ष स्पर्धा परीक्षांना शिकवण्याचं. UPSC, MPSC, बँकिंग, SSC, रेल्वे अशा सर्व स्पर्धा परीक्षांना मी शिकवलेला आहे. जनरल सायन्स, मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर हे माझे त्यामध्ये शिकवण्यासाठीचे महत्त्वाचे सब्जेक्ट आहेत. त्या व्यतिरिक्त एक्झाम प्लॅनिंग आणि स्ट्रॅटजीसाठी मी फेमस आहे विद्यार्थ्यांमध्ये. तुम्ही कोणत्याही एक्झामची प्री, मेन्स, इंटरव्ह्यूची प्लॅनिंग, स्ट्रॅटजी मला विचारू शकता. मी पूर्णपणे तुम्हाला गायडन्स देऊ शकतो. आत्तापर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी मेंटरिंग केलेलं आहे. विविध ठिकाणी मी महाराष्ट्रामध्ये शिकवलेले आहे, गायडन्स लेक्चर घेतलेले आहेत, वेगवेगळे सेमिनार्स घेतलेले आहेत. तर अशा 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना मी मेंटरिंग केलंय. आणि ही तुम्हाला खाली एक लिंक दिसते, या लिंक वरती तुम्ही क्लिक करून माझ्या प्रोफाईलला जाऊ शकता आणि प्रोफाईलला फॉलो करू शकता. अनअकॅडमी ऍप वरती ती प्रोफाईल फॉलो करून तुम्हाला काय फायदा आहे, तर माझे जेव्हाही लेक्चर असतील त्यावेळेस तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येतं टेक्स्ट मेसेजद्वारे की लेक्चर आहे असं, अर्धा एक तास पहिले, म्हणजे तुमच्याकडनं कोणतेही लेक्चर मिस होत नाही आणि ही सर्व लेक्चर फ्रीमध्ये उपलब्ध असतात. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी मी खूप सारे इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत, खूप सारे लेक्चर फ्रीमध्ये दिलेले आहेत. गणिताचा पूर्ण कोर्स आहे, रिझनिंगचा पूर्ण कोर्स त्यामध्ये आहे, सायन्सचा पूर्ण कोर्स त्यामध्ये घेतलेला आहे. तर हे सगळे लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. त्यात काही विद्यार्थ्यांना आपल्या बेसिक गोष्टींमध्ये काही डाऊट्स असतात की काय करायचं, कसं करायचं. तर आता बघा, सगळ्यात पहिले तर तुम्हाला माहिती आहे प्ले स्टोअरवर जावं लागेल. प्ले स्टोअरवरती अनअकॅडमी नाव सर्च करा. फक्त UN टाकलं तरी अनअकॅडमीचंच ऍप येतं. मग ऍप आल्यावरती काय पहिली गोष्ट, ते इन्स्टॉल करावं लागेल. इन्स्टॉल केलं त्यानंतर लॉग इन आणि साइन अप. आता लॉग इन ज्याचा ऑलरेडी अकाउंट आहे तो करतो, साइन अप कोण करतो, जो पहिल्यांदा करणार आहे. मग पहिल्यांदा करणाऱ्यांनी काय करायचं, साइन अप म्हणजे तुमचा नंबर टाकायचा. जसा मोबाईल नंबर टाकला तसं तुम्हाला काय विचारलं जातं, OTP. मग OTP सेंड होतो तुमच्यावरती, OTP टाकायचा. OTP टाकला की लगेच साइन अप, बाकीच्यांचं लॉग इन होतं. आता साइन अप झाल्यावरती नाव टाका, ईमेल ऍड्रेस टाका, स्टेट आपलं महाराष्ट्र चूज करायचं. कंटिन्यू झालं की मग तुम्हाला तुमचा गोल विचारला जाईल. मग हा गोल तुमचा आता MPSC आहे, तर तुम्ही इथे सर्च मध्ये पण शोधू शकता टाईप करून, किंवा खाली खाली गेलं तर गोल्स मध्ये स्टेट PSC म्हणून असतं. स्टेट PSC मध्ये MPSC गोल सापडून जातो आपल्याला. तिथे प्लस वरती क्लिक करायचं, म्हणजे तुमचा गोल सेट झाला. गोल सेट झाला की लँग्वेज इंग्लिश, हिंदी, मराठी सगळ्या लँग्वेज मध्ये आपल्याकडे आहे, मराठी सिलेक्ट करा. मग मराठी सिलेक्ट केला याचा अर्थ इंग्लिश लेक्चर पाहता येत नाही असं नाहीये. प्रिफरेबल लँग्वेज कोणती ते विचारले, मग प्रिफरन्स तुम्ही मराठीला द्या. मग तुम्हाला इंग्लिश आणि हिंदीचे पण कोर्स बघता येतात, असं नाही की नाही बघता येत. तर हे झालं बेसिक सेटअप. मग आता सेटअप झाल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या त्या ठिकाणी सर्चचं ऑप्शन आहे. त्यामध्ये तुम्ही माझं नाव सर्च करू शकता, रोहित संजय जाधव, लगेच माझं नाव येईल. इथे तुम्हाला ब्ल्यू टिक दिसते, म्हणजे प्लस व्हेरीफाईड एज्युकेटर आहे मी, त्यामुळे तशी ब्ल्यू टिक तुम्हाला दिसेल. मग तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली माझे टॉप कोर्सवाले पण दिसत आहेत, फेमस अंकगणितचा, बुद्धिमत्ताचा, केमिस्ट्रीचा. आता हे कोर्स ना ते प्लस असतात, प्लस साठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं, त्याबद्दलची माहिती मी सांगेल. पण त्याआधी बघा, आता इथे बघा 3K फॉलोअर्स आहेत माझे ऑलरेडी. मुलांनी इथे अप्रिसिएशन साठी मला डेडिकेट केलेले कॅप्स दिलेले आहेत, तर इथे जाऊन तुम्हाला मला फॉलो करायचं. फॉलो करून घेतलं, मग आता खाली स्पेशल क्लास म्हणून टॅब असते. या स्पेशल क्लास मध्ये सी ऑल केलं तर तुम्हाला माझे सगळे फ्रीचे लेक्चर सापडतील. प्लस वाले जे लेक्चर असतात त्यासाठी सबस्क्रिप्शन लागतं, स्पेशल वाले लेक्चर सगळे फ्री असतात. आणि जो विद्यार्थी फर्स्ट टाइम लेक्चर पाहतोय, त्यांनी कोणत्याही लेक्चरवर क्लिक केलं तर त्याला असं विचारतात, एंटर द इन्व्हाइट कोड. आता एंटर कोड, मग आता तुम्हाला इथे काय टाकायचंय, RCJ29. कुठलाही प्रकारचा स्पेस वगैरे काही न ठेवता वरती पण इथं तो कोड दिलेला आहे. हा कोड इथे टाकला, अनलॉक वरती क्लिक केलं की तुमचं फ्री प्लॅन अनलॉक झाला. ऑसम, यू हॅव अनलॉक युअर फ्री प्लॅन. आता खूप जणांना की ते महत्वाचा डाऊट क्लिअर करायचं, मला हे सारखं रोज प्रत्येक लेक्चरला करायचं नाहीये, हे जस्ट फर्स्ट टाइम बघत असताना करायचंय, ओनली फर्स्ट टाइम, एकदा फक्त करायचंय. एकदा हे केलं नाही तर काही जण म्हणतील काय रोजचं कंटाळा, परत परत रोज कोड टाका हे करा, काही नाही गरज. एकदा करायचंय फक्त, एकदा केलं मग नंतर पूर्ण तुम्हाला सेशन्स मग फ्री बघायला मिळणार. परत परत हे RJ29 वगैरे टाकायचं नाही. मग आपल्या ऍप मध्ये यायचं,
आणि तुम्ही ऑलरेडी मला फॉलो केलेलंच आहे, म्हणजे तुम्हाला माझ्या लेक्चरच्या आधी ऑलरेडी नोटिफिकेशन येईल की सरांचं एक लेक्चर आहे, चला लेक्चरसाठी या. आणि तुम्ही जसं मला फॉलो केलं तसं तुम्हाला बाकी शिक्षक आवडतात त्यांना फॉलो करा, त्यांचे लेक्चर्स पण तुम्हाला कळतील. हे अशा पद्धतीने मग लेक्चर चालू होतं. लेक्चर चालू झाल्यावरती इथे कमेंट आहे, तिथे मी शिकवतोय, आणि मग तुम्हाला समजा व्हिडिओ ऑफ करायचा तर तुम्ही व्हिडिओ ऑफ करू शकता, कमेंट ऑफ करू शकता, तुमच्याकडे खूप सारे ऑप्शन आहे. आता इथे काही जणांना इथे व्हिडिओ नकोय, मग साईडला व्हिडिओ घेतला, मग साईडला व्हिडिओ आणि कमेंट दिसू शकतात. आणि माझी खासियत काय, मी सगळ्या लँग्वेजमध्ये शिकवतो. आता इथे तुम्हाला दिसतोय की हा प्रश्न आपण हिंदी म्हणजे मराठी मधला घेतलेला आहे क्वेश्चन, या ठिकाणी तुम्ही बघितला इंग्लिश मधला क्वेश्चन. आता इथे कमेंट ऑफ केलेला आहे तर कमेंट ऑफ पण करू शकता, ज्यांना कमेंट मध्ये वाटत असेल की आपल्याला टाइमपास आहे. कमेंट टाइमपास साठी नाही, कमेंट डाऊट विचारण्यासाठी. पण काही मुलं हाय हॅलो करत असेल, तुम्हाला नकोय तुम्ही ऑफ करा, जेव्हा तुम्हाला पाहिजे त्यावेळेसच तुम्ही कमेंट करा, मग तुमचं डिस्ट्रॅक्शन पण नाही होणार. खूप जण म्हणतात ऑनलाईन मध्ये डिस्ट्रॅक्शन होईल, पण ते आपल्यावरती ना, स्वतःच स्वतःवर किती कंट्रोल आहे. ऑफलाईन मध्ये पण डिस्ट्रॅक्शन साठी बाकी गोष्टी असतातच की, मग हे तुमच्या हातात आहे. आणि एखाद्याचा नेट प्रॉब्लेम आहे तर व्हिडिओ ऑफ करून ठेवला तरी, फक्त स्क्रीन बघितली तरी चालेल. शिक्षकाला बघायचं नसेल तर व्हिडिओ ऑफ करा, ते पण ऑप्शन आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता, इथे हे सगळ्यात महत्वाचं की तुम्हाला कमेंटच्या इथे क्वेश्चन मार्कचं साईन असतं, त्या क्वेश्चन मार्कच्या साईन वरती क्लिक करून तुम्ही डाऊट विचारू शकता. आता या मुलांनी हिंदीतले क्वेश्चन विचारले तरी ते पण मी सॉल्व्ह करून दिले त्याला. आपल्याकडे हिंदी इंग्लिश मराठी सगळं आपण सॉल्व्ह करून देतो. कुठलाही डाऊट असेल मुलगा लगे फोटो काढतो पाठवतो, सर सॉल्व्ह करून द्या. ऑनलाईन सेशन मध्ये कुठल्याही क्वेश्चनला डाऊट सॉल्व्ह करून देण्यासाठी मी फेमस आहे. तुम्ही या प्लॅटफॉर्म वरती सर्च मारा, रोहित जाधव हे नाव कशासाठी फेमस आहे, कोणताही गणिताचा बुद्धिमत्ताचा डाऊट ऑन द स्पॉट लाईव्ह सॉल्व्ह करून देणारा शिक्षक म्हणून. तुम्ही पण एकदा अनुभव घेऊन बघा, मी फक्त माझी तारीफ करत नाही, तुम्ही अनुभव घेऊन बघा किंवा तुमचे क्वेश्चन पाठवा. जे आतापर्यंत कुठल्याही शिक्षकाला सॉल्व्ह नाही झालेले ते क्वेश्चन तुम्ही पाठवून द्या, ते सॉल्व्ह करून दाखवतो. मग अशा प्रकारे लेक्चर होतं, डाऊट सॉल्व्हिंग होते, मग त्याच्यानंतर लेक्चर संपल्यानंतर फीडबॅक विचारतात. मग तुम्हाला लेक्चर आवडलं तर यस करा, लेक्चर न आवडण्याचं काही कारण नसणार आहे, पण तरी तुम्हाला नाही आवडलं तर नो केलं तरी माझं काही हरकत नाही, पण तुम्ही यस नक्की कराल. मग तुम्हाला काय आवडलं, टीचिंग स्टाईल आवडली, लेसनच्या नोट्स आवडल्या, टॉपिक कव्हरेज आवडलं, क्लास इंटरॅक्शन, क्लिक करायचं आणि सबमिट करायचं, संपलं लेक्चर बघितलं तुम्ही. असे लेक्चर्स तुम्हाला जेवढे बघायचे तेवढे बघा, अनलिमिटेड लेक्चर्स आहेत, किती विषयाचे आहेत, तुमचा पूर्ण कोर्स तुम्ही यामध्ये बघून करू शकता. बघा आता हे एक महत्वाचं आहे की लेक्चर संपल्यानंतर, लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला खाली लेक्चरच्या तीन ऑप्शन असतात, एक डाउनलोड, व्ह्यू पीडीएफ आणि शेअर. शेअर म्हणजे तुम्ही बाकीच्यांसाठी लेक्चर शेअर करा, व्ह्यू पीडीएफ म्हणजे तुम्ही पीडीएफ बघू शकता लेक्चरची, आणि डाउनलोड म्हणजे लेक्चर डाउनलोड करून ठेवू शकता नंतर रिव्हिजनसाठी. लाईव्ह पण बघता येईल, नंतर परत पण बघता येईल, पण काही जणांकडे नेटवर्क प्रॉब्लेम वगैरे असेल तर तुम्ही डाउनलोड करू शकता. आता समजा पीडीएफ, पीडीएफ वर क्लिक केलं की दोन ऑप्शन येतात, विदाऊट अनोटेशन आणि विथ अनोटेशन. विदाऊट अनोटेशनचा अर्थ काय असतो की पेनाने त्याच्यावरती लिहिलेलं नसतं, आणि विथ अनोटेशन म्हणजे सॉल्व्ह केलेली गणित असं असणार. पीडीएफ मध्ये तर प्रिंट ऑलरेडी आहेत, गणित प्रिंट आहेत. काही जण काय करतात, विदाऊट अनोटेशन वाले डाउनलोड करतात आणि स्वतः गणित सॉल्व्ह करतात. काही जण विथ अनोटेशन वाले क्लिक करतात म्हणजे मी केसेस सॉल्व्ह केलेले ते बघायला, आणि लेसन डाउनलोड करायला पण तुम्ही लो मीडियम हाय तुम्हाला ज्या क्वालिटीचा पाहिजे डाउनलोड करू शकता. म्हणजे स्टडी मटेरियलचं पण टेन्शन नाही, सगळं स्टडी मटेरियल मिळते, लेक्चरची रिव्हिजन मिळते. अजून काय पाहिजे, कधी कधी पुढे गेल्यावर अचानकपणे आठवत नसलं, अरे यार हा टाईप कसा करायचा, सरांनी शिकवलं आठवत नाहीये, रिव्हिजन या लगेच डाउनलोड केलेला व्हिडिओ बघायला, संपला विषय, परत रिव्हिजन होऊन जाईल. आणि तुम्ही बघा, ऑलरेडी मी बेस्ट एज्युकेटर्समध्ये माझं नाव आलेलं आहे, आणि टॉप कोर्सेसमध्ये माझे बहुतेक कोर्सेस टॉप कोर्सेसमध्येच आहेत, तर तुम्हाला चान्स आहे, तुम्ही बघू शकता. एवढे सगळे कोर्स वेगवेगळे, फिजिक्सचा कोर्स आहे, गणितचे तर खूप कोर्स माझे फेमस झालेले आहेत, अरिथमॅटिक केमिस्ट्री, रिझनिंगचा कोर्स पण चालू आहे सध्या, तर असे खूप सारे कोर्सेस तुम्हाला माझे मिळू शकतात. मित्रांनो, अशा प्रकारे फ्री लेक्चर्स तुम्ही बघू शकता. तो RJ29 कोड एकदा वापरायचा आहे, नंतर परत काय वापरायची गरज नाही. तर मग हे या अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी सगळं करू शकता. आणि काही जणांचा जो विचार असेल की आपल्याला सबस्क्रिप्शन घ्यायचं, तर मग सबस्क्रिप्शनचा पण तुम्हाला पर्याय उपलब्ध असतो. मग 1 महिने, 3 महिने, 6 महिने, 12 महिने, 24 महिने हे सबस्क्रिप्शनचे ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहेत. आणि परत एकदा RJ29 कोड आपल्याकडे आहे, तो वापरून तुम्हाला 10% ऑफ मिळतं. आता इथे महत्वाचा मुद्दा की तुम्ही जे फ्री लेक्चर बघितलेले, ज्याला मी स्पेशल लेक्चर म्हणत होतो, हे फ्री लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला अनअकॅडमी कॉईन देते, आणि हे जमा झालेले कॉईन सुद्धा सबस्क्रिप्शन घेताना तुमच्या पैशातनं वजा होतात. म्हणजे तुमच्याकडे समजा, आता समजा एखाद्याकडे 1000 कॉईन आहेत, तर तुमचे लगेच 1000 रुपयाचं डिस्काउंट झालं.
मग तुम्हाला विथ डिस्काउंट म्हणजे हे 10% 10% जवळपास 20 ते 25% डिस्काउंट मध्ये ऍडमिशन घेता येतो. मग राज्यसेवा करणाऱ्यांना 12 किंवा 24 महिन्याचं ऍडमिशन घ्यावं लागतं. आता इथे प्राइजेस हे 10% डिस्काउंट वाली प्राइस दिलेली, जर यातनं 20% डिस्काउंट केला आता हे 10,000 10,500 आहे. 10,500 तुम्हाला 8-8.5 लाख पडेल आणि 15,000 जे दिसते तुम्हाला ते जवळपास तुम्हाला 12,500 येऊन. तर बघा आता सबस्क्रिप्शन घ्यायचं नाही घ्यायचं ही तुमची गोष्ट आहे. तर फ्री लेक्चर कसे बघायचे ते मी तुम्हाला सांगितले. तुम्ही फ्री लेक्चर पहिले बघा, आवडल्यानंतर तुम्हाला वाटलं की आपल्याला पूर्ण कोर्स करायचा तर सबस्क्रिप्शन पण घेऊ शकता. सबस्क्रिप्शनचे बेनिफिट्स तर या ठिकाणी दिलेले आहेत, काय काय बेनिफिट्स असतात सगळं या ठिकाणी माहिती दिलेलीच आहे. सबस्क्रिप्शनसाठी मी अजून एक सेशन बनवणार आहे, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये अजून माहिती मिळून जाईल. प्लस सबस्क्रिप्शनचं तुम्हाला इथे दिसतंय की असं लाईव्ह हे सगळं असं लाईव्ह असतं, पोल असतात, ABCD आन्सर देऊ शकता तुम्ही त्यामध्ये. मग किती टक्क्यांचा आन्सर राईट आलं रॉंग आलं असं पूर्ण दिसतं, खूप मजा येते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. टेस्ट सिरीज होते त्याचे अनालिसिस होतं, रँक कितवी आली काय आली पूर्ण एक्सप्लेनेशन मिळतं. लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन हा सगळ्यात भारी बेनिफिट आहे. हा फीचर कुठेच नाही की फोटो काढा लगेच पाठवा. तर ह्याच्यासाठी बघा तुमच्याकडे चान्स आहे, तुम्ही घेऊ शकता सबस्क्रिप्शन, डाऊट तुमचे सगळे क्लिअर होतील. मग तुम्हाला तर रूल माहिती आहे, इन्स्टॉल करायचं ऍप, प्लस वरती जाऊन मग तुम्ही गोल सिलेक्ट करून सबस्क्रिप्शन वरती जाऊ शकता. ओके, आणि रेफरल कोड RJ29 टाकायचा आहे म्हणजे 10% ऑफ होईल आणि एक्स्ट्राच ऑफ पॉईंट मुळे होऊन जाईल, त्यामुळे तुम्हाला डिस्काउंटचं टेन्शन नाही. चला विद्यार्थी मित्रांनो, मग आजच्या सेशनमध्ये एवढ्याच गोष्टी तुम्हाला मला क्लिअर करायच्या होत्या. होप सो सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. नक्कीच याचा लाभ घ्या मित्रांनो, मी तुम्हाला तुमची अभ्यासाची गॅरंटी घेतो. ओके, चला लेट्स क्रॅक इट.